पाठ परिचय मुलांनो समजा तुम्ही एका छोट्या गावात राहत आहात आणि एक दिवस तुमच्या गावात साखर कारखाना चालू होणार असे समजले तर तर तुमच्या गावात काही दिवसानंतर काय काय बदल होतील सांगा बरं तुमच्या गावात एका नवीन उद्योगाची सुरुवात होईल कारखान्यात काम करायला माणसे लागतात त्यामुळे गावातील बेरोजगारांना कामे मिळतील गावातील गरिबी दूर होण्यास मदत होईल कारखान्यासाठी काही तज्ञ व्यक्तींना बोलवावं लागेल म्हणजे कारखान्याच्या परिसरात नवीन वसाहत निर्माण होईल थोडक्यात गावाचा विस्तार होईल गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकरी शेतात ऊसाचे पीक घेण्यासाठी प्रयत्न करतील दळणवळणासाठी गावात नवीन रस्ते तयार होतील कारखान्यामुळे गावात मूलभूत सोयी सुविधांचा विकास होईल गावात उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये चालू होतील मोठा दवाखाना किंवा आरोग्य सेवा केंद्रही चालू होईल गावात औद्योगिक विकासाबरोबरच शैक्षणिक व सामाजिक विकास साधला जाईल गावात चांगली घरे वसाहती तयार होतील गावाचे नगरात परिवर्तन होईल पाहिलं एका कारखान्यामुळे आजच्या काळातही एखाद्या छोट्या गावाचे नगरात रूपांतर होऊ शकते मुलांनो तुम्हाला आता याचा अंदाज लावता येईल की अश्मयुगातील माणसाचे आधुनिक माणसात परिवर्तन कशा प्रकारे झाले माणसाने नवनवीन शोध लावल्यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा होऊन प्रगती झाली अश्मयुगीन काळातील लोक काय काय करत असतील ते गुहेतच राहत होते का त्या लोकांचा आहार कपडे काम वसाहत कसे होते त्यात काही बदल झाले का याचा कधी तुम्ही विचार केला आहे का प्रस्तुत पाठातून आपल्याला अश्मयुगानंतर मानवाने राहणीमानात कसे बदल केले याचा अभ्यास करायचा आहे